नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण बनवूया ताज्या हिरव्या मटारची एकदम क्रिस्पी अशी कचोरी. तव्यावर दोन पळ्या तेल घातलं, त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत, त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या घातल्या आणि याचा कच्चापणा गेल्यानंतर 1/2 किलो मटारच्या शेंगा सोलून आणि ते दाणे धुवून मी यामध्ये घालत आहे. आणि या दाण्यांचा खरपूस वास येईपर्यंत आपण ह्या भाजून घेत आहोत. कचोरीच्या आतील सारण जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही हे दाणे जास्तसुद्धा घेऊ शकता. हे हिरवे मटार छान भाजून झाल्यानंतर आणि गार झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये याची जाळी भरळ पेस्ट बनवणार आहोत. 1/2 चमचा जिरे आणि बडीशेप घेतलेली आहे. यामध्ये घालण्यासाठी मसाला घेतलेला आहे, बेसन पीठ 4 चमचे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धनेपूड, आमचूर पावडर 1/2 चमचा, जिरेपूड 1/2 चमचा, बडीशेप पूडसुद्धा घेतलेली आहे, तिखट घेतलं थोडंसं, गरम मसाला 1/2 चमचा आणि काळा मसाला 1/2 चमचा घेतलेला आहे. तव्यावर थोडंसं तेल घालून गरम झालं म्हणजे त्यामध्ये जिरे आणि बडीशेप घालायचे. बडीशेपची चव यामध्ये खूप छान लागते. थोडासा हिंग यामध्ये घातला आहे आणि बेसन पीठ आणि बाकी सगळे मसाले आपण यामध्ये घालत आहोत. आणि छान मंद सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. गॅस मोठा अजिबात ठेवायचा नाही. जास्त तेल न घालता कोरडेसुद्धा आपण हे मसाले भाजून घेऊ शकतो. या मसाल्यांमध्ये बडीशेप पूड नक्की घालावी, यामुळे याची चव खूपच सुंदर लागते. मंद सुगंध येऊ लागला आहे. आता यामध्ये आपण जाडसर बारीक केलेली मटारची पेस्ट घालत आहोत. यामध्ये चवीपुरतं मीठ आता आपण घालूया आणि यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं चाट मसालासुद्धा आपण ॲड करत आहोत, यामुळे या मसाल्याची चव आणखीच छान लागेल. यामध्ये अगदीच 2 चिमूट मी साखरसुद्धा घालत आहे. असं अगदी भन्नाट चवीचं हे जे सारण आहे ते तुम्ही नक्की करून बघा. कचोरीचं सारण बनवण्यासाठी 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे. आपल्याला कचोऱ्या बनवायच्या असतील तेवढा आपण मैदा घ्यायचा आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. आणि यामध्ये मी साजूक तूप घालत आहे. तेलसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो. आपण जेव्हा खस्ता मठरी बनवतो तेव्हा मोहण्यासाठी जर तेल वापरलं असेल तर तुपामध्ये तळतो आणि जर मोहण्यासाठी तूप वापरलं असेल तर तेलात तळल्या जातात. याप्रमाणे मी इथे तूप घेतलेलं आहे आणि याचं बघा असा दाबलं म्हणजे थोडासा गोळा तयार होतो. याप्रमाणे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आणि छान तेल किंवा तूप याला मिक्स झाल्यानंतर पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. फारच घट्ट असं बनवायचं असं काही नाही. थोडंसं आपण नॉर्मल पोळीला भिजवतो त्याप्रमाणे हे आपल्याला भिजवायचं आहे. बघा याप्रमाणे मी पारीसाठीचं मैदा भिजवलेला आहे. थोडासा सैलसरच आपल्याला हा बनवायचा आहे. कचोरीचं सारण जे आहे ते थंड झालेलं आहे, त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. गोळे नाही बनवले तरीसुद्धा चालतात. बघा माझे असे छोटे छोटे 8-9 गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण जे पीठ भिजवलेलं होतं ते 5-10 मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि याचेसुद्धा आपल्याला हवे असतील ते आकाराचे गोळे बनवून घेऊया. साधारण 8-9 गोळे मी याचेसुद्धा बनवून घेतलेले आहेत. आधी आपण संपूर्ण कचोऱ्या तयार करून घेऊया आणि नंतरच तेल तापवायला ठेवूया, कारण जास्त गरम तेल कचोरीसाठी काही उपयोगाचं नाही. भिजवलेल्या पिठाचा असा गोळा मी खोलकट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे कचोरीचं सारण तयार केलेलं आहे ते घालून हा गोळा बंद करायचा आणि फुटणार नाही या पद्धतीने आपल्याला यामध्ये भरायचं आहे आणि हाताने दाबून हा चापट बनवायचा करायचा. दुसरी कचोरी मी अशी आता इथे तयार करून दाखवत आहे. बघा हा गोळा मी आता फोडलेला आहे आणि याचं सारण सगळीकडे पसरेल या बेताने हा गोळा आपल्याला बंद करायचा आहे. पुरणपोळी भरतो त्याचप्रमाणे ही प्रोसिजरसुद्धा असते. सर्व कचोऱ्या आपल्या अशा भरून झालेल्या आहेत आणि आता तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल आपलं खूप जास्त गरम झालेलं नाही, त्यामध्येच मी ही कचोरी सोडलेली आहे. लो ते मीडियम गॅसवरच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे.
कचोरी घातल्यानंतर एकदमच खूप जास्त हलवण्याची काही गरज नाही, हळूहळू ती छान तळल्या जाते आणि त्यानंतर उलटवावी। बघा असा छान केशरी कलर आल्यानंतर आपण ही कचोरी काढून घेऊया आणि कचोरी छान फुगलीसुद्धा आहे। कचोऱ्या तर अगदी बघता बघता अगदी लगेचच फस्त झाल्या। कचोरीसोबत खायला छान मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे। छान क्रिस्पी अशी मटारची कचोरी तयार आहे, तुम्हीसुद्धा करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।